युवा बघितला का? युवा बघितला का कधी? घरी फिरायला येत होता तो पहिले बांधून ठेवलं. वाघ जर दिसला नाही ना खबर का भाऊ आलोय बघायसाठी. आज म्हणे वाघ दिसणार आपल्याला नाही का वाघ वगैरे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे कात्रज येथील झूला. सोबत आहे माझ्या रेड शेट ज्यांचे का हा ब्लॉग चॅनल आहे. आज सुरते सोबत आमच्या बघू शकता तुम्ही दोघं जण आहेत प्रसाद आणि युवराज. 40 रुपये काय रे प्रसाद? 40 रुपये फक्त आपण हा बघू शकता तुम्ही. जर हा वाघ जर दिसला नाही ना खबर का भाऊ आलोय बघायसाठी. आज म्हणे वाघ दिसणार आपल्याला नाही का वाघ वगैरे. काय दिसलं नाही ना यालाच आपण बडाव करणार याची. आल्यावर फक्त माकडं दिसलेले भावना आपल्याला. इथं काय साप इकडं पण साप होतं. हा एक बघा पाण्यात आहे मित्रांनो. आणि अजून कुठे रे? हा तो बघ ते एक भिंतीला आहे. आणि किती तिथे एकाच जागी रे हालती पण नाही ना तिथे. नाही एक किती आहे मित्रांनो. एक असं बघ एक नंबर काय मस्त दिसत. हे डोळे बघ ना त्यांची वाले. ए मान हलती त्यांची. मी आले तर हलत होते बाबा. आली का हल्ली ना ओरिजिनल आहे. सारस बाग मध्ये असे हे बघा मित्रांनो कास एक नंबर होते खतरनाक. अजून काय आहे का इकडं पण आहे कास होते मित्रांनो इथं तर. हा कास घरे इथं फक्त धान. हे बघा मित्रांनो डायरेक्ट सापानेच खाऊन घेतलंय डायरेक्ट. पुणे स्नेक पार्क खतरनाक भावना एक नंबर. इथं तुम्ही जर येऊन गेले असणार तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे बॉटल भरून घ्या आपल्याला पाणी नाही. हे पाणी पाणी दोन्ही वाटली भरून घेतो. खर्च नाही झाला पाहिजे काही सांगतो. तिकडे काय तरी इंटरेस्टेड वाटतंय त्या मुली बघतात. चला तर भाऊ चले भाई पाणी मेन पाणी. तुम्ही जर इथं आलेला असणार तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आम्हाला तर छान वाटतं. बघू पुढे काय काय दिसतं. अजून सापने अजून माकडं दिसले का असं दिसलं. चला बघू आता काय काय दिसत. खतरनाक ए काय डेंजर बघतो बघ ना. असं वाटत येतो काय अंगावर. हा मग चला काय कुत्रे कुत्रे ते कुत्रे ते येतच दिसत भावनं. मित्रांनो याच्यासारखा प्राणी म्हणजे नाही का याला पण येत. याला सोडलं तर किती लोक येतील पाहायला. मस्त आहे मस्त आहे एक नंबर. आणि तिकडचा कोणता तो हालत पण आहे सगळे सेम आहे. ही बघा त्याची नोट आहे 12 फीट एवढा एक नंबर. पण नेमकी तो हालत पण नाही भाऊने बोलू शकतो. अरे मरेल ना सर जिवंत राहते इथे सगळं. अरे ते काय तिथं बोल दिलं चढल त्याला दिसत नाही भाऊने तो नेमकी. आम्हाला पण क्लिअर पण बघा तरी पण बघून घ्या पुढे बघू आपण काय काय नाही. कसं किती मस्त एक नंबर चालतोय जुनं वाटत भावानं. इथं काय दिलेलं आहे एकावे ते नवलच बिलीव इट ऑर नॉट. चांदी कास नोट मित्रांनो बोलता ना बाबा. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आले असाल तर नक्कीच बघून द्या. एकदम मस्त आहे बघ ना सारख्या बार का एक नंबर आहे. तिकडे काय इकडे तर एकदम मस्त आहे. बी वेअर ऑफ काय दिलं तिकडे बघा मित्रांनो काय डेंजर दिसत. तेच ना बघितले मी
यार केवढी मोठी बघ ना ती, हे खतरनाक राहत आहे, हानिकारक असतं. पाहून बघू शकता अशा प्रकारे किती डेंजर आहे ते, नाही का. चला पुढे जाऊ, पुढे बघू केवढी मोठी. पहिल्यांदा पाहिली बघ ना, घाबरला बरं का तुमचा कोण आहे बघून तिला. डेंजर दिसते, झोपलेली वाटतं ती, डोळे उघडे राहते का मग झोपत नाही घेत. तेच म्हटलं झोपते नाही घेत ते सारखे ना राहत ना सगळं. हा मग का म्हणणं काय, मी झोपतो बस मित्र. हा एक साप येत संपला विषय. बे माझं पण म्हणे नाचते का म्हणे, का नागेन डान्स करणार जशी ती. इथं इकडचं कोणतं कोणती अरे हा पण तसा आता ग्रीन कलर बघा मित्रांनो किती डेंजर ही ग्रीन कलरचा. हे नवीन नवीन प्राणी खूप पहिल्यांदा बघतो मी नाही का अशा अशा कलरचे. मगर बघा भावानं एक नंबर काय झोपलेले धराडरी. तर लोक बघायला आले त्यांना आणि ते झोपू राहिले. पैसे पैसे देऊन आपण पाहायला आलो आणि ते झोपू राहिले. उठ उठ ना, चल मॅनेजरला बोलू पडते. तर बोलायचं ना, तू पैसे दिले का नाही, पैसे नाही दिले का. याला उसका, याला याला उसका. 40 रुपयासाठी 300 मीटर जाऊन आलो आपण. 1 किलोमीटर भावानं सुट्टे नव्हते आपल्याकडं आणि आम्ही बँक पैसे काढून आणि असे झोपू राहिल्या. पडतंय का यांना, पैसे देऊन झोपा काढते आणि आम्ही काय पाहायचं यांना. चला तिकडं बघू भावना काय, तिकडं लय पब्लिक बघते नाही का तिकडं. इकडं तर काही दिसतच नाही काय. इथं इथं फक्त पाणी दिसते मला. तुम्ही इथं क्रोकोडाईल आहे कुठं आहे तेच पाहता. तिकडे जर साईडने गेला असेल तर आहे का कुठे कुठं दिसतं तुला. पिक्चर मध्ये याच्या त्याच्यातच बघितलं नाही का आपण मगराला. इथं बघून घ्या ओरिजिनल मध्ये चालतंय. अरे यार तुम्ही ना, तुम्ही आता हलत नाही, तू नखरी करू राहिला भावांना. एकदा त्याला भाव लागतो चल ना बाबा. ह्या ना पैशांची किंमत आहे का नाही रे भाऊ. ना बघा चालायला तयारच नाही भाऊ. चल ना बाबा, अरे एवढं याचा चालत होता या ना असं वाटायचं का नकली. हा चल लवकर चाल. तर आईला किती दलिंदर या. चाल ना ना, हा याला खायला द्यावं थोडं. 40 रुपये ना पैसे दिले चालत बी ना. अरे चाल की बाबा. बघा बाहेर येण्यासाठी तरफट राहिले आणि या लोकांनी याला 40 रुपये घेण्यासाठी लोकांसाठी याला कोण लय आजत करायचं घ्याला. बोल ना पुढे काय काच आजत करायचं घ्याला. आता फोडायचं का, काच फोडायचा का. लोक तुला इथून बाहेर जाऊ द्या ना, काच फोडलं का. बाहेर येण्यासाठी पण तो किती तरफट राहिला. नव्हती भावनी इकडे ना. अरे आम्ही म्हटलो तोडायचं बिचाराला बाहेर पडायचे पण नेमकी जाऊ द्यायना त्याला. हे आमचं दलिंदर सेल्फी दे म्हणजे सेल्फी घ्यायची. चल भाऊ सेल्फी घेऊन मित्र. माझ्यासाठी फोटो झाले तर पाहिलं तू जाऊ द्या. नेक्स्ट टाइम आलो तुला नक्की घेऊन जायला. चल शांत बनव त्याला पळायचं बोल. मी तुला त्याला आहे ना आजच पाहिजे, त्याला आजादी पाहिजे म्हणून आपण त्याला काही हे देऊ नाही राहिलो. पटकन
तो उठना पैसे देऊन जा पकडीच काय कामाचे स्नेक पार्क इकडे काय स्नेक पार्क इकडे सगळे स्नेक होते इकडे वाटतं एरिया आहे दोनों का अच्छा कोणत्या ठिकाणी जाऊ नका की इगो त्याचे काम होते चला भाऊ इकडे सापाचे बघा माकडे चला तर अशा प्रकारे इकडे बघितलं तिकडे काम करी इकडे देऊन गेलो इकडे काय होतं नहीं ना होता आलो अशा प्रकार बाबा तुरु 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 चावत पण भावन होतो डेंजर एवढं बरं लांबून बघा ना मजा येते असं जवळ असलं का पाठ दिली सगळ्यांची काय वाटतं म्हणजे असं स्टे झालं तुझ्या उभं राहिलं अरे माकडा सारखा तोंड जाऊ दे आता काय झालं याला सांग रे मी बोललो ना याला जरी एका जाळीत चेक केलं मित्रांनो याला कोण पाहिलं तुम्ही बघतो 40 का 20 रुपये विदान मी कोणी जाऊ दे आता काय गोरपड बघा भावांनो एक नंबर कशी चालते बघा ना भाऊ तिची जीप आहे कशी त्या सापासारखीच भारी ती पळली काय ना केवढी मोठी भाई ना ती सापाला अशीच खाल्ली गोरपड कुठं पकडली माहिती का हे माणसं पण हरी नाही करत असं काय नव्हते गोरपडची पिंपळगावचं आपलं हे नाही का बस स्टँडचं जर ते अमूलचं दुकान आहे हा अमूल कोण ते ज्यूसचं दुकान ज्यूसच्या शेजारी अमूलचं बघ ते हा 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 त्याच्यात ही भरपूर होती त्याच्यात दुकानात हा रब्बा मग म्हणजे बघित म्हणजे पकडलेली होती का पकड पकडायला माणसं आली होती आजगर टाईपच आहे पण आजगरच आहे हे तिकडं पाहिजे केवढा आहे अरे तिकडं आजगर होतं बघा तो कसं हलतोय भाऊ ना बघा एक आजगर इथं आणि तो तिकडे एक हलतोय बघा तिची मधली बॉडी मोठी आहे पुढे छोटा आहे तो तोंडाला हे काय पुढे हे पुढे हे तिथले मित्रांनो आजगर आपण बघणार आहे मोर आणि गिधाड चला मित्रांनो पटकन जाऊ नाही का मोर तो आमच्याकडे मोर दाखवतो झुन अशा प्रकारे आमचा युवराज मोर बघतो नाही का सकाळ संध्याकाळ तरी तर मोर बघायला आले 40 रुपये घालून नाही आम्ही वाघ बघ वाघ बघण्यासाठी आपण 40 रुपये दिले वाघ दिसला नाही तर मग या प्रसाद शिलटेच्या वांदे होतील डायरेक्ट काय बघायला आले मोर कुठे ए तिकडे फोर व्हीलर बाय कशी जायले किवे तिकडे फोर व्हीलर तिकडे घातली कोणी ठेवा ना तिचा का बुगा झाला इकडे काय मोर आहे वाटत का हा हे बघा भाऊ इथं मोर आहे इकडे मोर आहे ना हा घ्या उडासाठी लहान मोठा पिंजरा केला एक मेल आहे सगळं फिमेल आहे बाकीच्या
अरे पण त्याच्यात एक भी दिसत नाही ना मोर, हे दिसतंय दिसतंय पण भावना तुम्हाला दिसतो का नाही माहित नाही. जेवढं झूम करतो तेवढं करतो, पण त्या जावळीमुळं नेटमुळं काही नेटमुळं प्रॉब्लेम येतो आपल्याला नाही का व्हिडिओ काढण्यासाठी. मस्त आहे भावना नंबर तयार नाही. आणि जर वाघ नाही दिसला तर तुला जे का पिंजरात कोंडून देऊ आम्ही इथं, त्यांना सांगा बघा वाघ बघा इथं बघा ना सगळं खाली खाली दिसत. वाघ त्या साईडला गेला, तुला का सांगून गेला होता का? असं सांगतोय भाऊ की जसं काय याला फोन केला होता, हे मी चाललोय बरं का तिकडे फिरायला. हरिणच हरिण जवळ नाही नेमकी प्रॉब्लेम हा आहे. मला कळून जाईल नाही का हरिण आहे. चला जाऊ पुढं दुसरीकडे काहीतरी बघू आपण हरिण तर बघितलं. मित्रांनो हे सांबर आहे, म्हणजे आपण जे बघितलं ते इडली होतं आणि सांबर आहे का. फायनली वाघ आणि टायगर बघायचं आपल्याला. चला पटकन जीव गेला सारखं का बरं अशी दिसतंय एवढा ना. साल्टे वगैरे सगळे निघाले भावांनो. वाघ बघायला जास्त जण आलेले इथं, कारण की सगळ्यात जास्त गर्दी तिथंच वाटते. बाकी सगळे इकडे खाली. ए इकडे कुठं चाललं आपण? ओय प्रसाद इकडे कुठं चाललं? हे वाघ तर इकडे होता. हत्ती अरे म्हैस रडा असेल तो. म्हैस म्हणे तुम्ही काय बोलली म्हैस? मला वाटतं का म्हैस आहे मित्रांनो. जाऊ द्या गाव आहे ते, त्यांच्या माग लागले ना मूर्ख व्हायचे काम आहे. कशी बसली नाही रे म्हैशी पेक्षा डिफरंट वेगळं आहे. काय डिफरंट लगेच कळून येत म्हैस साईज मध्ये काय जाऊ राहिला तू? शिंग बिंग नीट पाहिजे ना तुला काही. शिंगण मध्ये फरक कळतो का नाही? थोबड मध्ये कळतो का नाही? तो आहे तर नाकड फरक आहे ना. लाल कपडा दाखव ना. लाल कोणी घातले रे? लाल कोणी घातलेले रे? बोला यू काही झालं का? यू यू हा कुत्रे गेले ते हा. ए काही झालं का? यू यू हा पटतय का? रताळ्या काही झालं का? यू म्हणे जाऊ दे आता काय बोलणार. ही प्रजा आहे ना सुधारणार नाही कधी. जाऊ दे निसर्ग बघा तुम्ही फक्त. कोणी लागत हो ना? इथं नीलगा आहे, इकडे बघा दिसते का? इथं जवळपास आहे का कुठं आपल्या? ती तिकडे एकच आहे वाटत तिकडे. मात्र ते खूप लांब आहे, जास्त झूम नव्हते आपल्या मोबाईलचं नाही का दिसली करून मला नक्की सांगा. मला पण एवढं दिसत नाही लांबून. ओके चला पुढं काय बघू. तेव्हा भावना चिकारा तिकड चिकारा बघायचा आपण नाही का? अजून एक चिकारा हे कुठं आहे दिसतंय का रे? दिसला का चिकारा तुम्हाला? आई तर बसून आणि हा इकडे एक आहे. लई शांत बसलाय तुझं. शांत बसले चिंकारा बघितला मग? बघितला तू? बघितला का? बघ मग 40 रुपये दिले ना. बघ मग तुम्ही पण आले ना? नाही नाही तुझा चिंकारा तुलाच तो. तू एक कुत्रा आणि यू यू करीत राहतो घडी 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 घडी. अरे तेव्हा का भावना याला पण पिंजरात पॅक करावं लागेल. आपण खिशात ठेवतो हे बघा कशी पळते बा. आता आपण चाललो हत्ती बघायला. चला हत्ती बघू नाही का? आता हत्ती बघू आपण. काय रे हा गाडी दिसत आहे हत्ती बी दिसत असेल कुठं तरी. कुठे आहे मित्रांनी? आलो जितून येतील चौघ आल्याचे काम करता. आमच्या बरोबर यू यू वाले आलेले इथं. बाई तू जर हत्तीला बघून यू यू केलं मजाक नाही सांगत. यू यू करतो मित्रांनो. कोणते प्राणी दिसलं का यू यू?
सापाला सुद्धा तो कुत्रा सारखा करतो. यू 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 दिसतोय म्हणून गाडी थांबली आहे. आता थांबा, इथून दिसतोय का आपल्याला? चला तिकडे, जास्त पब्लिक दिसते वाटत. चला तिकडे जाऊ पटकन पाहायला. आणि याहून करणी जर ना तिथं जर यू यू केलं करडा तिथं सोडून जाणार. आणि त्याच्या जो नाही का हवा का तोंड लपू नको. यू यू करू आता तू. इथं सगळे गवाय गवाय नाही गवा माग होत गवा त्याला तर पॅक करून ठेवलेले. हे मोकळं का नाही सोडले यांनी? सोडलेले पण ते बाहेर सुद्धा निघते ना. नाही नाही पॅक आहे, पॅक आहे गेट मध्ये, पॅक आहे पाहिजे इथ मध्ये नीट चेक करा. जरी यांनी यू यू केला असता नाही तर गेमच वाजला असता. कंट्रोल करणं अवघड आहे ना. हा पण चिडत नाही शक्यतो ते जास्त जास्त चिडतीच नाही ते. त्यांना इंजेक्शन वगैरे काय तर काही दिलंच असेल ना. ये ना. हा ते पण आहे. चला दुसरं काहीतरी बघू. इकडे काय बघू. चल इथं आम्ही जंगल का राजा बघायला आलेलो. बघा तुम्ही जंगल का राजा असा मोकडू राहिला कि बस. असा मोकडू राहिला किडक तिकडं तोंड करून बसलेला आहे. आता आमच्या सारख्याने कुठं जाऊ आपण? 40 रुपये भरले आम्ही याला बघण्यासाठी आणि असा भाव खाऊ राहिला तर कसं व्हायचं? बघायला सुद्धा तयार नाही. इकडे तिकड तोंड करून बसलेला डायरेक्ट. बघू चल क्रॉस मध्ये तिकडं जाऊन दिसतो का नाही तिकडं जाऊन बघू. आला तर ठीक. चल बिचारा मुलांना पण पाहायचंय पण बिचाऱ्यांना पण पाहत नाही ते. चल बघू भावना. आता तर कुठेतरी त्यांनी बघितलेले सगळे त्याला हाल वाढते. बघा खुशी बघा ना यांच्या तोंडावर. बा इकडे खाली यायला पाहिजे. खाली येत नाही तो. घेतलं तिकडे तोंड करू नाही याला. तिथे जाऊन भेटू नये ना. आता जाऊन भेटू नये ना. त्याला तू सांगितलं ना आता रिएक्शन घोस आलेले समोर भाऊ लगेच इकडे सेल्फी मारायला. मी जर गेलो तिथं भाऊ ना डायरेक्ट सेल्फी काढून भेटेल आपल्याला डायरेक्ट. माहिती आहे या पोरानं जास्तच इच्छा झालेली पाहिजे त्याला. चला बॉटल बघा कशी आपली. जुने लोक बघा अंडे लोक घेऊन जाता ना त्यांची बॉटल बघा कुठे ठेवलेली. चल 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 पुढं 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 बघतो पुढं. प्रसाद भाऊ आहे त्याचं खूप कुठं कुठं लक्ष जात आहे नाही का इथं आल्यापासून. प्राणी बघायचं सोडून तो खूप काही बघू शकतो इथं. तुम्हाला कळालंच असेल मी काय बोलतोय. अरे गप नाही दोन कार्यकर्ते चालले पुढं. चला पुढं बघू आता काय काय दिसत. पहिल्यांदा व्हाईट टायगर बघतोय मी. तुम्ही बघितलं असाल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. पण मी पहिल्यांदा बघतोय. खूप भारी दिसतोय नाही का ती. अरे ते असं वाटतं पपी नी करता नाही का असं वाटतंय तो. हा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला वाटतंय तुम्हाला बघायची इच्छा झालेली त्याच्यात दाखवतो आम्हाला 2 मिनिटं. हा बघा व्हाईट टायगर. आका उद्योग करतोय फर्स्ट टाइम बघितलं भावना टायगर. मी व्हाईट कलर जातात. तुम्ही बघितलं असेल तर नक्कीच कारण सांगा. जास्त पब्लिक टायगर बघायला झालेली नाही का? ए तुम्ही बघितलं का असा व्हाईट टायगर? तू बघितला होता का? युवा बघितला का? युवा बघितला का कधी? बांधून ठेवला त्याला 1.5 महिना. अरे माझ्यासोबत येत होता म्हणे पहिले फिरायला. बीबी ये तो हमारे घर पे रहती. काय सही दिसतोय ना पण ते एक नंबर दिसते. ते तर गोंडस दिसते असं वाटत नाही. ते टायगर अरे खाईल ते असं मारल द्यायला वाटत नाही. ते किती गोंडस वाटत आहे. गोंडस पण दिसल असा पोहत भावना. हा खतरनाक
मी तो पहिल्यांदा बघितलं आहे. एक नंबर एक नंबर. एकात पळाला पण आहे ना, खतरनाक पळाला. नाही ना व्हिडिओ मध्ये दाखवत राहून गेलं ना, मिस केलं मी. काढली काढली का? अरे वा, कुठे गेला तू? पण तिकडे गेला का? असा पळाल ना मित्रांनो, खतरनाक. फर्स्ट टाइम बघितलं, व्हाईट कलरचा टायगर. तिकडे बघा, आपण ब्लॅक आणि हा बघणार टायगर बेंगल वाघ. कुठं दिसतोय? कुठं दिसतोय रे? बघा टायगर तो व्हाईट वाला ना, आपण बघतो टीव्ही मध्ये येतो. चलो तू बघितला ना? बघितला. तू बघितला ना? कसं वाटत तुला? आवाज दे. अरे काय बोलतो, कळतं का? त्याचा मित्र आहे का? कॉन्टॅक्ट आता का त्याच्याशी? कॉन्टॅक्ट आता का तो मोदी विधी का? काय बोलतो? हा एकदम शांत असल्या, झोपलाय मित्रांनो तो. हो दे, यू नेक्स्ट टाइम. चला रे बाबा, का चित्ता हाल तो हा ना, दुपार झोपायचं वाटत. हा ना, सांग रे काय बोलला तू? परत बोलतो. अरे दुपारचा टायमिंग आहे, आपल्याला झोप लागली. कधी झोप लागली मोठी? नाही झोपू नाही का तिथं वरत? हा धंद नाही का तिथं झोपून? बघितलं तिथलं बर का भावानं? दुपारचे कधीशी होणार का? कारण की त्यांना झोपा लागलेला असत्या आपल्यासारखेच. ऊन राहते ना? हा ऊन राहते ना. पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांना, माहिती आहे पळून जाऊ शकता म्हणून. आणि उडी यांची सगळ्यात मोठी असते बघा, यांचा सगळं हे नोट किती. हा गाडी चालवतो स्पीड पाय ना, म्हणजे याच्या हाती लागलो तर मला काही करा नाही. अरे तू गाडीला बी माग टाकल. तेच म्हणता ना, तेच ना सर. अशा प्रकारे सगळं बघून झालेलं आहे. ब्लॉग चालू करायचं एवढंच कारण होतं की आपण आईला बघायला आलो नाही का जुला, मग दाखवू तुम्हाला पण काय काय बघितलं आपण. तर तुम्ही एन्जॉय कराच, आम्ही तर एन्जॉय केला, मस्त बघितलं वगैरे, एकदम मस्त होतं. तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे बघितले गेलेले सगळं नाही का, एकदम मस्त वाटलं ना तुला? तुला रे मस्त, तुला मस्त ना? क्वालिटी होते एक नंबर होता. चला सगळं बघून झालेले, एवढं दाखवत होतं ना एकदा, लॉग इन करू इथं आपण. सर धन्यवाद, थँक्यू सो मच, कीप वॉचिंग. थँक्यू.